रिद्धी वॉरियर्स कुडचर तुमच्याकडे मागता पानपराग तुमका जे टोकन ऑफ लव दिता त्याचा स्वीकार करचो. ओवर टू यू सर अशोक नाईक. अजय सर धन्यवाद. पहिला विकेट चला गया. विराज गवंडे आउट होकर वापस शून्य पर गौरेश नागवेकर को मिली सफलता और विराज के आउट होने के बाद न्यू बैटर मैदान पर. न्यू बैटर दिनेश कदम मैदान पर. गौरेश नागवेकर सफलता दिलाते हुए अपने बॉलिंग मार्क पर अगली गेंद लेकर अच्छी गेंद अंदर आते हुए इस बार ऑफ ब्रेक थोड़ा सा फिर से गेंद को बैकफुट पर निकलकर खेलना चाहते थे. ऑफ साइड पर तेज गेंद निकली. इस गेंदबाज के पास रफ्तार है काफी तेजी के साथ हमेशा गेंदबाजी करते हैं. थैंक यू. ये पुलर लेन की गेंद इस बार और एक बार बिल्कुल बल्लेबाज को परेशान किया. गेंद जरूर लगी लेकिन स्टंप जो कि जमीन पर गिरने के बाद गेंद निकली थी विकेट के ऊपर के हाथों में. कोई रन नहीं कोई नुकसान नहीं. स्कोर बिल्कुल अब तक स्कोरिंग का खाता शुरू नहीं हुआ गुमटेश्वर मडगांव क्रिकेट टीम का. पावर प्ले का ओवर और गौरेश नागवेकर अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर ये लेग कटर. देखो क्या वेरिएशन इस गेंदबाज के पास. पिछली ऑफ ब्रेक थी ये लेग कटर थी. गौरेश नागवेकर एक लंबा अनुभव क्रिकेट का ढेर सारा अनुभव हाल ही में बिल्कुल गुजरात में भी खेलकर आ चुके हैं और इस मैदान पर आज पानपराग क्रिकेट का आयोजन नौवा पर्व और चौथे दिन. अच्छा शॉट लेकिन थोड़ी सी हड़बड़ाहट फील्डिंग में. नौशो कोशालकर टीम के कप्तान थोड़े से मिसफील्डिंग कर बैठे और उसी बीच में एक सिंगल बन गया स्कोर के खाते में. एक रन के साथ लॉन्ग ऑफ बाउंड्री पर बैकअप हो रहा था. पावर प्ले का पहला ओवर और पहले ओवर में गुमटेश्वर मडगांव क्रिकेट टीम टॉस हारने के बाद बल्लेबाजी कर रही है. स्कोर हो चुका है एक रन एक विकेट के नुकसान पर. गेंदबाजी में परिवर्तन. कुणाल बॉलिंग मार्ग पर दूसरे ओवर की शुरुआत. इस बार मिस टाइम शॉट मौका बनेगा कैच का मिड ऑफ पर फील्डर और इसी के साथ दूसरी विकेट खोती हुई गुमटेश्वर मडगांव क्रिकेट टीम. आमचे मानेस्त सर संजय भाऊ पाटील पावले असा. सर्वेश प्रभू तांकां मानान घेवन हांगा व्हीआयपी स्टँडारूचे आनी कौतूक करता सर्वेश प्रभूचे कारण वदोचे मॅचीक तेणी सांगलेले लास्ट बॉलाक दोन रन येता. सो पोपट पुरस्कार हांगा वयता सर्वेश प्रभूक. पोपट पुरस्कार 2023. थँक यू सर. और एक नए बल्लेबाज मैदान पर संकेत मोरजकर जो लेफ्ट हैंडर बैटर टीम के गुमटेश्वर मडगांव क्रिकेट टीम के वो बल्लेबाजी पर. अच्छी शुरुआत अंश स्ट्राइकर्स पेडनेक क्रिकेट टीम के. टॉस जीतकर पहले फील्डिंग करती हुई गेंदबाजी करती हुई लेफ्ट हैंडर बैटर के लिए राउंड विकेट अपने बॉलिंग मार्ग पर कुणाल. शुरुआत पर पहली गेंद पर सफलता मिली. पिछले मैच के हीरो बहुत ही शानदार बल्लेबाजी की है संकेत मोरजकर. वो स्ट्राइक पर गुमटेश्वर मडगांव क्रिकेट टीम की ओर से सामना करते हुए कुणाल की गेंदबाजी का सुंदर शॉट. हाफ वॉली पर लेकर एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ. दो फील्डर गेंद के पीछे. आउटफील्ड तेज है और जब तक गेंद को लगभग बाउंड्री लाइन पर गेंद को फील्ड करते थ्रो करते दो रन के साथ रनों का खाता शुरू होता हुआ गुमटेश्वर क्रिकेट टीम आगे बढ़ते हुए टोटल तीन रन पर पहुंची. तीन रन दो विकेट पर. छोड़ा जाने दिया इस बार ऑफ स्टंप पर यह गेंद विकेट के पर गौरेश सावर देसाई उर्फ बाबू के हाथों में. बल्ला हटाया गेंद के लाइन से संकेत ने.
और गेंद को जाने दिया विकेट के ऊपर, क्या तो मैं राउंड विकेट गेंदबाजी कर रहे लेफ्ट हैंडर बैटर के लिए कुणाल। ऑप्टम से बाहर, इस बार वाइड बॉल का इशारा अंपायर का, एक अतिरिक्त रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में और इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा 4 पर। छोटी गेंद हुक किया इस बार, मिस टाइम शॉट, विकेट कीपर गेंद के नीचे, गौरेश सावल देसाई, संकेत मोरजकर वापस तीसरा विकेट खोती हुई घुमटेश्वर मडगांव क्रिकेट टीम। नए बल्लेबाज मैदान पर एंजेलो फर्नांडिस वो आ चुके हैं, लेकिन अच्छी शुरुआत सामने से, 3 विकेट पावर प्ले में 3 विकेट चटकाती हुई अंश स्ट्राइकर स्पेड ने क्रिकेट टीम। कुणाल अपने बॉलिंग मार्ग पर राइट आर्म ओवर द विकेट और नए बल्लेबाज मैदान पर एंजेलो फर्नांडिस। बैकफुट पर निकले, पुल किया इस बार गेंद को ऑन साइड पर, लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर 1 रन के लिए निकले, सिंगल के साथ अपना खाता खोला एंजेलो ने और स्कोर आगे निकला 6 रन पर 3 विकेट के नुकसान पर, 5 रन 3 विकेट पर। कड़ी धूप सूरज माथे पर, गर्मी का मौसम जरूर है और गर्मी महसूस हो रही है। सामने मतीन खान, सुंदर शॉट गैप में, बढ़िया शॉट लॉन्ग अप बाउंड्री पर गेंद 4 रन के लिए, गेंद बाउंड्री लाइन से बाहर, थोड़ी सी हवा में गेंद अपेश जरूर थे लॉन्ग अप मिड अप पर, लेकिन फील्डर को बिल्कुल मौका नहीं था कैच का। 4 रन, पहला चौका निकला घुमटेश्वर क्रिकेट टीम की ओर से। पावर प्ले का 2 ओवर का खेल समाप्त हुआ और पावर प्ले के 2 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर हो चुका है 9 रन 3 विकेट के नुकसान पर। टोटल स्कोर 9 रन, पावर प्ले का 2 ओवर का खेल समाप्त हुआ 3 विकेट पर। गेंदबाजी में और एक परिवर्तन, गौरेश नागवेकर ने शुरुआत की थी, उसके बाद कुणाल और कुणाल के बाद अब बॉलिंग मार्ग पर प्रसाद नागवेकर वो आ चुके हैं गेंदबाजी पर। सामने एंजेलो फर्नांडिस, लॉन्टेक रेन पर मतीन खान, 2 ओवर पावर प्ले का खेल समाप्त हुआ और 3रे ओवर की शुरुआत होती हुई मैदान पर। अच्छी गेंद इस बार थोड़ी सी ब्लॉक होल में और बिल्कुल सही खेला गेंद को ऑनसाइड पर, लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर 1 सिंगल बन गया स्कोर के खाते में, खुद के व्यक्तिगत पहुंचे 2 पर, स्कोर डबल फिगर में 10 रन पर पहुंचा 3 विकेट पर और खेल जारी 3रे ओवर का मैदान पर। प्रसाद नागवेकर राइट आर्म ओवर द विकेट, सामने बैटर मतीन खान। ओवर पिच गेंद, एक लेफ्ट एज शॉट, एक करारा क्रैकिंग शॉट, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। मतीन खान के बल्ले से बहुत ही शानदार शॉट 6 रन के लिए, 16 रन टोटल 3 विकेट पर, 16 लॉस ऑफ 3 विकेट, 3rd ओवर इन प्रोग्रेस। फुल टॉस स्वीप किया इस बार, स्क्वायर लेग बाउंड्री पर बिल्कुल सामने गेंद फील्डर के और गेंद को फील्ड करते थ्रो करते बैकअप हो रहा था कवर पॉइंट पर, 1 रन फिर से मिलता हुआ स्कोर के खाते में। एक लगभग फुल टॉस लेग स्टंप पर थी लेकिन उतना फायदा नहीं मिला मतीन खान को उस गेंद पर। सामने एंजेलो फर्नांडिस सामना करते हुए प्रसाद की गेंदबाजी का। बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद इस बार, प्लाइटेड गेंद, लेग कटर, लेग ब्रेक गेंद,
बिट किया बल्लेबाज को, एंजिलो को गेंद निकली विकेट कीपर के हाथों में, कोई रन नहीं कोई नुकसान नहीं। छह ओवर का मैच अनस्ट्राइकर टॉस जीतकर फील्डिंग करती हुई ये बिल्कुल बढ़िया गेंद, लेग ब्रेक गेंद। इस विकेट पर रन भी देखे, फिरकी गेंदबाजी का जादू भी देखने को मिला, बहुत अच्छी गेंदबाज बल्लेबाज को बीट किया, खड़े खड़े खेलना चाहते थे और गेंद चली गई विकेट कीपर गौरेश उर्फ बाबू के हाथों में। बिल्कुल उसी लाइन पर एक बार फिर से गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में, एक ओवर की समाप्ति हुई। एक बड़ा शॉट इस ओवर में जरूर लगा प्रसाद नागवेकर की गेंदबाजी पर, लेकिन उसके बाद बिल्कुल कंट्रोल किया मैच में अपनी गेंदबाजी के साथ। तीन ओवर का खेल समाप्त हुआ और तीन ओवर के बाद टोटल स्कोर 17 रन 3 विकेट पर, 17 लॉस ऑफ 3 विकेट। गेंदबाजी में परिवर्तन चौथे ओवर में, कमेंट्री बॉक्स में सुमित कारसिकर के साथ। तीन षटकाचा खेळ समाप्त झालाय 17 धावा धावफलकावरती। ज्याप्रमाणे सुरुवात होणं खूप गरजेचं होतं मडगाव मडगाव क्रिकेट संघासाठी, ती सुरुवात मिळाली नाही आणि चौथ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी गौरेश नागवेकर हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय पेरेडेम एक्सप्रेस गोलंदाजी मार्गवर। लोअर फुल टॉसने समोरच्या दिशेने फटका वाडी, लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्यांना डीपमध्ये आणि जोपर्यंत फील करेल तोपर्यंत एक धावा चेंडूवरती मतीन खाण्याच्या बॅटमधून निघताना पाहायला मिळते। सिंगल नंतर सांघिक धावसंख्या धावफलकावरती 18 धावा पाहायला मिळते। तीन फलंदाज माघारी परतले, सुरुवातीचे तीन मोठे धक्के आणि त्यातून सावरण्याचा प्रयत्न गुमटेश्वर मडगाव क्रिकेट संघाचा। यावेळी सुंदर चेंडू, यू मिस मी आय डेफिनेटली हिट यू, यष्ट्यांचा वेद घेणारा चेंडू त्रिफळाच्या स्वरूपात। एलजीओ हा बॅटर देखील माघारी परततोय, चौथा धक्का बसतोय गुमटेश्वर मडगाव क्रिकेट संघाला आणि सागिक धावसंख्या स्थिरावली गेली। धावफलकावरती 18 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात चौथं षटक हे मार्गक्रमणावरती आणि चांगली गोलंदाजी, अगदी वेगवान गोलंदाजी मैदानात घुमटेश्वर मडगाव क्रिकेट संघाच्या विरोधात गौरेश नागवेकर याची पाहायला मिळते। एंजिलो हा बॅटर माघारी परततोय, आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु वेगावरती स्वार होत असताना चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती एक लेंथ गोल चेंडू मात्र पाहायला मिळतोय। सर यष्ट्याचा वेद घेणारा आणि न्यू बॅटर स्टाकी एंडवरती असेल घुमटेश्वर मडगाव क्रिकेट संघाकडून मतीन खान याची साथ देण्यासाठी। ओव्हरपेच चेंडू, मिस टायमिंग फटका झाला, चेंडू बराच वेळ हवे, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक जज करतोय आणि सरते शेवटी जर पाहिलं तर झेल अगदी संपादन करतोय, एक चांगला झेल, सेफ हँड झेल आणि बॅटर यावेळी माघारे परततोय। गोल्डन डकचा शिकार, पाचवा धक्का घुमटेश्वर मडगाव क्रिकेट संघाला बसतोय आणि बॅक टू बॅक दोन सफलता गौरेश नागवेकर याच्या खात्यामध्ये। सुरुवातीचं पहिलं षटक अडीवारी पॉवरप्लेच्या षटका दरम्यान, त्या दरम्यान देखील एकच धाव खर्च केले गौरेश नागवेकर याने आणि त्यानंतर आपला सेकंड स्पेल त्यामध्ये देखील जर पाहिले तर आतापर्यंत एक धाव खर्च करतोय आणि बॅक टू बॅक दोन सफलता प्राप्त करतोय। चांगली गोलंदाजी आतापर्यंत गौरेश नागवेकर याची आपल्या संघासाठी, संघाचा प्रमुख गोलंदाज, संघाचा प्रमुख अस्त्र गोलंदाजी मार्गवरती आणि ते अस्त्र मात्र जर पाहिलं तर संघासाठी अगदी लाभदायक ठरताना पाहायला मिळते। महत्त्वपूर्ण दोन सफलता प्राप्त केले, ऑन हॅट्रिकचा चेंडू असेल, ऑन अ पॉसिबल हॅट्रिक पुन्हा एकदा संपादन केले जाईल की नाही हे पाहणं औत्सुक्याचं मैदानात, परंतु मैदानात जर पाहिलं तर घुमटेश्वर मडगाव क्रिकेट संघाचा कर्णधार नरेश हा बॅटर पाहायला मिळतोय। ऑन अ हॅट्रिकचा चेंडू, कालच्या दिवसामध्ये पहिली हॅट्रिक दूधसागर बोरेम क्रिकेट संघाचा खेळाडू अमेरी याने संपादन केले, आपल्या नावावरती नोंदवले आणि त्यानंतर पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक वरती असेल गोलंदाज गौरेश नागवेकर। यावेळी सुंदर चेंडू, फुलर लेनचा अक्षरशः यॉर्कर चेंडू देखील झाला बॅटर नरेशला, परंतु हा चेंडू सरळ यष्ट्यांना किंचितसा चुकून असताना विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय। चांगली गोलंदाजी मैदानात, अगदी अप्रतिम गोलंदाजी मैदानात, अचूक टप्पा वेगावरती स्वार होत असताना गौरेश नागवेकर याची सुंदर गोलंदाजी मैदानात पाहायला मिळते। सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आतापर्यंत 18 धावा या धावफलकावरती, 5 गड्यांच्या मोबदल्यात चौथं षटक मार्गक्रमणावरती आणि गोलंदाज सज्ज होईल राईट आर्म ओव्हर द विकेट।
अभी शॉर्ट चेंडू हुक का फटका बैकवर्ड स्क्वेर लेग ऐसी दिशे क्षेत्ररक्षक डीप मध्य तैनात जो पर्यत फील करेल तो पर्यत एक धाव तो सहजरित पूर्ण करता होता पहाय मिलते हैं सिंगल नंतर सांघिक धाव संख्या 19 धाव है धावपलका वरती कहीं धाव संख्यला ब्रेक लावणारे गोलंदाजी मैदान गौरेश नागवेकर पहाय मिलते सातीला सहकार्य देखी चांगली गोलंदाजी मैदान करता पहाय मिलते हैं। टॉस विन झाल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय अंश स्ट्रायकर पेनेम क्रिकेट संघाचा आहे। तो निर्णय देखील जर पाहिला तर यशस्वीरित्या पार पडताना पाहायला मिळतात। यावेळी स्कूप करण्याचा प्रयत्न परंतु शॉर्ट फाईल लेगला चांगले क्षेत्ररक्षण यष्टनवरती फेकी करण्याचा प्रयत्न। अंतिम क्षणी जर पाहिलं तर यष्टच्या वरून चेंडू निघतोय आणि अंतिम क्षणी सिंगल फक्त निघाली या चेंडूवरती आणि सांघिक धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 20 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात गुमटेश्वर मडगाव क्रिकेट संघ हा पाहायला मिळतोय। चार षटकाचा खेळ समाप्त झालाय। सागिक धावसंख्या 20 धावा या धावपलकावरती पाहायला मिळते। धावपलकावरती जर पाहिलं तर 5 फलंदाज माघारी परतले। गोलंदाजी मार्गवरती लक्ष्मण हा गोलंदाज पाहायला मिळतोय। 5व्या षटका दरम्यान संघाच्या कर्णधाराने विश्वास लक्ष्मण याच्यावरती दर्शवलं आणि 5व षटक फेकण्यासाठी लक्ष्मण हा गोलंदाज सज्ज होईलं। मैदानात जर पाहिलं तर मथीन खाना बॅटर त्याच्या साथीला नरेश बॅटर पाहायला मिळतोय। नक्कीच या दोन जोडींना अंतिम चेंडूपर्यंत अंतिम षटकापर्यंत मैदानात फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी। यावेळी पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू बऱ्याचसा बाहेर जाणारा चेंडू पंचाचा इशारा स्वे चेंडूचा येतोय। अतिरिक्त धावा खर्च करणारा चेंडू लक्ष्मण या गोलंदाजचा आणि या अतिरिक्त धावने सांघिक धावसंख्या ही मात्र बोर्ड स्वरूपात पुढे सरकली गेली। धावपलकावरती 21 रन लॉस 5 विकेट 21 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात। पुन्हा एकदा वारंवार रणामध्ये बिघाड पाहायला मिळतो गोलंदाज लक्ष्मण याचा। 5व षटक मार्ग क्रमांकावरती सागिक धावसंख्या आतापर्यंत 21 धावा चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते लक्ष्मण त्याच्या साथीला गौरीश डागवेकर याच्या माध्यमातून। यावेळी छोटा पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका काहीसा फसला जातो। शॉर्ट मिडविकेटला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो। डीप लॉंगवरून बरीचशी धाव लावली या कॅचसाठी परंतु शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर चेंडू जमिनीला विसावला जातोय। दोन धावा निघाल्या या चेंडूवरती आणि या दुहेरी धावणे सागिक धावसंख्या 23 धावा या धावपलकावरती 23 रन्स या स्कोरबोर्डवरती पाहायला मिळते। क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेट डीप लॉंग ऑन ऑन साइडला थ्री टीयर सर्कलच्या बाहेर आहे। 3 क्षेत्ररक्षक आक्रमक फटके रोखण्यासाठी पाहायला मिळतात। यावेळी खराब चेंडू शॉट ऑफ दि लेंथ पद्धतीचा चेंडू पंचाचा इशारा स्वे चेंडूचा येतोय। अतिरिक्त धावा पुन्हा एकदा लक्ष्मण याच्या गोलंदाजीत मात्र बहाल होताना पाहायला मिळतात आणि याच अतिरिक्त धावेने सागिक धावसंख्या देखील 24 रन 24 धावा या धावपलकावरती काहीशा बोनस स्वरूपात प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला या 10 मात्र बहाल होत आहेत। यावेळी मोठा फटका क्रॅकिंग षटकार पाहायला मिळतो स्क्वेअर लेगच्या दिशेने अगदी दूरवरचा फटकार मतीन खाण्याच्या बॅडमधून लक्ष्मण याच्या विरोधात आणि या 6 धावेने सांघिक धावसंख्या गतिमानता प्राप्त करत असताना सांघिक धावसंख्या धावपलकावरती 30 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात। ज्या आक्रमक फटक्याची नितांत आवश्यकता गुमटेश्वर मडगाव क्रिकेट संघाला समोरचा एक तगडा संघ त्या संघासमोर मात्र मोठी धावसंख्या उभारावी या इराद्याने मैदानात आक्रमण करावं लागेल। यावेळी पुन्हा एकदा आक्रमण मैदानात यावेळी डीप लॉगॉनच्या दिशेने फटका अगदी जोरकस फटका मतीन खाण्याच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार मैदानात आणि काहीसा आक्रमण हे अंतिम स्लॉग षटकादरम्यान पाहायला मिळतंय आणि या स्लॉग षटकादरम्यान मतीन खाण मात्र मैदानात बरसताना पाहायला मिळतोय। बॅक टू बॅक 2 षटकार सांघिक धावसंख्या देखील परावर्तित झाले। वेगवान गतीने पुढे सरकले गेले धावपलकावरती 36 रन 36 धावा धावपलकावर। मैदानात आक्रमण मतीन खाण्याचं पाहायला मिळतंय।
यावेळी पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झाला, बॅटची टॉप एज लागत असताना चेंडूचा प्रवास शॉर्ट फाईल लेगच्या दिशेने, एक धाव तर सहजरित्या मिळाली या चेंडूवरती आणि या सिंगल नंतर सांगे एक धावसंख्या 37 रन, लॉस ऑफ 5 विकेट, 37 धावा या धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. मैदानात आक्रमण एका बाजूने, अटॅकिंग काउंटर अटॅक मैदानात, मतीन खान याचा मैदानात पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटची टॉपेज लागली, चेंडूचा प्रवास गलीच्या दिशेने, एक धाव घेण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्राइकिंग एंडवरती रनआउट करण्याची संधी, परंतु शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर ही एक धाव यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा एकेरी धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती परावर्तित झाली. 38 रन, 38 धावा या धावपलकावर, पाचवं षटक मार्गक्रमावरती, अंतरिम काही चेंडूंचा खेळ बाकी. अवे अक्रॉस द बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झाला आणि शॉर्ट कव्हरला एक साधा सोपं जेल काहीसा घातक ठरला असता फलंदाज मतीन खान हा यावेळी मात्र माघारी पडतो आणि सहावा धक्का बसतोय घुमटेश्वर मडगाव क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 38 या धावसंख्येवरती स्थिरावली गेली. 5 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय आणि अंतिम चेंडूवरती महत्वपूर्ण सफलता लक्ष्मण आपल्या संघासाठी प्राप्त करत देतो. सांघिक धावसंख्या 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 38 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या इनिंगची सांगता करण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती अंश, स्ट्रायकर पेंडम क्रिकेट संघाकडून तिमराज हा गोलंदाज सज्ज होते. 6 चेंडूंचा मैदानात खेळ बाकी आणि मैदानात जोडी तर पाहिली तर नरेश आणि त्यांच्या साथीला अमित हा बॅटर पाहायला मिळतोय. यावेळी सुंदर चेंडू फुलर लेनचा आडव्या बॅटने फटका टोलवण्याचा प्रयत्न नरेश या बॅटरचा, परंतु हा प्रयत्न देखील निरर्थक ठरतो. अंतिम षटकादरम्यान देखील चांगली गोलंदाजी तिमराजची पाहायला मिळते. पहिल्या चेंडू निर्धावने गेल्या, सांघिक धावसंख्या देखील स्थिरावली गेली 38 धावा या धावपलकावर. यावेळी जर पाहिलं तर चेंडू बराचसा बाहेर निघतोय. चेंडू पडल्यानंतर वळण घेणारा डाव्या उजव्याष्टीच्या बराचसा बाहेर निघणारा अतिरिक्त धावा संख्यात मात्र बहर पडणारा पाहायला मिळतोय आणि या अतिरिक्त धावडे सागिक धावसंख्या जर पाहिली तर 39 या धावसंख्येवरती अंतिम षटक मार्गक्रमावरती पहिला चेंडू जरूर निर्धावने गेला, परंतु त्यानंतर एक स्क्वेअर चेंडू हा पाहायला मिळतोय तिमराच्या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा स्विंग एन मिस, परंतु पंचांचा इशारा स्क्वेअर चेंडूचा, आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू बराचसा बाहेर वळण घेणारा आणि पंचांनी स्क्वेअर घोषित करत असताना सांघिक धावसंख्या पुन्हा एकदा या अतिरिक्त धावेने धावपलकावरती पाहायला मिळते. 40 धावा 40 रन स्कोरबोर्डवरती, लॉस ऑफ 6 विकेट, 40 धावा या धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. अंतिम षटकादरम्यान काहीशा अतिरिक्त धावा मात्र बोनस स्वरूपात बहाल होताना पाहायला मिळतात प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासाठी तिमराज याच्या गोलंदाजी मार्गवर. यावेळी सुंदर चेंडू फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळतो, परंतु विकेट किपर बीट झालाय. एक धाव तर नक्कीच निश्चित स्वरूपात अंतिम षटकात पूर्ण होताना पाहायला मिळते. 22 स्वरूपात हे एक धाव महत्वपूर्ण या एकेरी धावडे सागिक धावसंख्या 41 या आकड्यावरती 41 रन या धावसंख्येवरती पाहायला मिळते. घुमटेश्वर मडगाव क्रिकेट संघ जो टॉस हरल्यानंतर फलंदाजी करतो या सामन्या दरम्यान एक महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. दुपारच्या 17 दरम्यान दोन दिग्गज आणि तगड्या संघादरम्यान आतापर्यंत 41 धावा धावपलकावरती स्ट्राइकिंग एंडवरती बऱ्याच वेळानंतर एक लेफ्ट हँडर बॅटर आणि क्षेत्ररक्षण जर पाहिले तर ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप काऊ कॉर्नर आहे, त्याचबरोबर वाईड स्लॉगरला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा अमित याचा प्रयत्न, आडव्या बॅटने फटका टोलवण्याचा प्रयत्न, अंतिम षटक आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नाला यश देखील मिळणं तेवढंच महत्वाचं. चांगली गोलंदाजी मैदानात तिमराज याची पाहायला मिळते. स्लॉग षटकादरम्यान, ज्या षटकादरम्यान प्रत्येक फलंदाज आक्रमकरित्या फलंदाजी करत असतो त्या षटकादरम्यान आतापर्यंत अचूक टप्प्याची कंजूशी करणारे गोलंदाजी. यावेळी पुन्हा एकदा जर पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू बराचसा बाहेर जाणारा चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर होत असताना स्पेअर चेंडूची घोषणा कॉमेंट्री बॉक्समध्ये. स्पेअर चेंडूने सागिक धावसंख्या देखील परावर्तित झाली धावपलकावरती.
42 धावा पाहायला मिळतात. अंतिम षटक आणि अंतिम षटकातील काही चेंडूंचा खेळ देखील बाकी पाहायला मिळतो या पहिल्या इनिंग दरम्यान. पुन्हा एकदा तोच प्रयत्न मैदानात अमित याचा पाहायला मिळतो. आडव्या बॅटने फटका मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूच्या लाईन पर्यंत जर पाहिलं तर पोहोचण्याचा प्रयत्न पाहायला मिळत नाही. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती, नक्कीच अतिरिक्त धावा या षटका दरम्यान खर्च झाल्या, परंतु योग्य लाईन आणि लेनवरती गोलंदाजी ही टिंबराच्या गोलंदाजी पाहायला मिळते या स्लॉग षटका दरम्यान. समोरून आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु त्या आक्रमणाला देखील रोखणारी गोलंदाजी ही मात्र सहाव्या षटका दरम्यान पाहायला मिळते टिंबराच्या गोलंदाजाकडून. यावेळी ओव्हर पिच चेंडू समोरच्या दिशेने फटका लागतो कार्पेटचा डीप लॉंग वनला. एक धाव तर सहजरित्या पुढे जाईल, फक्त सिंगल या चेंडूवरती अमित याच्या बॅटमधून निघाली आणि बऱ्याच वेळानंतर जी धावसंख्या रखडली गेली होती ती मात्र पुढे सरकताना पाहायला मिळते. धावपलकावरती 43 धावा या सिंगल नंतर 6 गड्यांच्या मोबदल्यात. अंतिम षटक नक्कीच एक आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यासाठी मोठे फटके निघणं खूप अतिआवश्यक घुमटेश्वर मडगाव क्रिकेट संघाला, आणि त्या मात्र प्रयत्नात स्ट्राइकिंग एंडवरती यावेळी बॅटर असेल नरेश. यावेळी पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतो, उजव्यास्टीच्या बराचसा बाहेर फेकला जातो आणि पंचाचा इशारा स्पेअर चेंडूचा. अतिरिक्त धावा या षटका दरम्यान खूप मात्र खर्च होताना पाहायला मिळतात टिंबराच्या गोलंदाजीवरती. समोरसून आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु त्याला रोखलं जरूर गेला, परंतु जर पाहिलं तर अतिरिक्त धावा मात्र नक्कीच बोनस स्वरूपात खर्च होत आहेत. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र शरीराचा वेध घेतो आणि अंतिम चेंडू निर्धाव निघत असताना सांघिक धावसंख्या 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात 44 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. टॉस विन झाल्यानंतर अंश स्ट्रायकर पेरिनेम क्रिकेट संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय देखील योग्य साबित ठरवला. गोलंदाजावरतीच चांगली गोलंदाजी मैदानात पाहायला मिळाली आणि प्रतिस्पर्धी घुमटेश्वर मडगाव क्रिकेट संघाला 6 षटका दरम्यान 6 गड्यांच्या मोबदल्यात 44 या धावसंख्येवरती थांबवलं जातंय. आणि नक्कीच सेकंड इनिंग दरम्यान 45 धावांचा पाठलाग मैदानात असेल आणि हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा चेंज होईल. मायक्रोफोनवरती जोडले जातील सर्वांशी अजय बाकर सर. सो मॅच चलता अंश स्ट्रायकर स्पेडने आणि घुमटेश्वर मार्गांच्या भीतर 24 रन्स काढता घुमटेश्वर आणि अंश स्ट्रायकर स्पेडने जिंकले झाल्या 36 बॉलांक 45 रन्सची गरज. कॉमेंट्री बॉक्सात चेंज जाता आणि कॉमेंट्री करता आमचे सिनियर कॉमेंटेटर सर अशोक नाईक.
थैंक यू, धन्यवाद सुमित, धन्यवाद अजय। तो पावर प्ले का पहला ओवर लेकर नरेश असुरनेकर और उनके साथ विनोद निंबाड़कर ओपनर बैटर और विनोद निंबाड़कर का साथ देते हुए नॉन स्ट्राइकर एंड पर नरेश। टारगेट है मैच को जीतने के लिए 45 रनों का, 45 का टारगेट है, 6 ओवर का मैच है, 36 गेंदे 45 रन और दूसरे इनिंग की शुरुआत और पहली गेंद। पहली गेंद पर थोड़ा सा बैकफुट पर निकले यॉर्कर लेन की गेंद, मिड ऑफ पर फील्डर गेंद को फील्ड करते, कोई रन नहीं कोई नुकसान नहीं, धीरे धीरे आते हुए नरेश असुरनेकर अपने बॉलिंग मार्ग पर। गुमटेश्वर मड़गांव क्रिकेट टीम बहुत अच्छी गेंद, एक वाइड यॉर्कर, क्रिकेट का सारा ढेर सारा अनुभव इस खिलाड़ी के साथ नरेश असुरनेकर का, एक लीजेंड खिलाड़ी के लिए हम जाने जाते हैं, एक बिल्कुल अच्छे क्रिकेटर है और अच्छे इंसान भी है बिल्कुल, और सही समय पर हर बार अपने टीम को लाते हैं। ओवर पिच सामने उड़ाया इस बार, बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स के बगल में गेंद आती हुई सी मारेका से बाहर 6 रन के लिए। तो रनों का खाता शुरू हुआ अंश टाइगर्स पेडने क्रिकेट टीम का, रनों पर लगभग थोड़ी सी पीछे है, एक 70-75 का टारगेट कम से कम होना चाहिए था। जिस तरह से गुमटेश्वर क्रिकेट का नाम है, संकेत मोरजकर है, विराज गवंडे है, मतीन खान है, आज अक्षय जोगड़े नहीं दिखाई दिए खेमे में, वो एक ऑलराउंडर खिलाड़ी है टीम के, नरेश असुरनेकर है एक से बढ़कर एक दिग्गज खिलाड़ी है, कई बड़ी प्रतियोगिता जीत चुकी है यह टीम, लेकिन आज कहीं ना कहीं सामने बिल्कुल बढ़िया गेंदबाजी हुई। अल्टी पल्टी बहुत ही लाजवाब टाइमिंग, गेंद चली गई वाडेश गली पर सी मारेका से बाहर 6 रन के लिए। आक्रामक शुरुआत और विनोद निंबाड़कर को आप देख सकते हैं जिस तरह से टान से खड़ा रहने का, बिल्कुल उल्लास कृष्णमाचारी श्रीकांत की याद आती है, बिल्कुल वो इस तरह से रहते थे खड़े जब बल्लेबाजी करते थे, वही टान से बिल्कुल विनोद निंबाड़कर का देखिए बिल्कुल सामने। फुल टॉस, लेफ्ट हैंड शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद हवा में और 1 रन दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज, देखना होगा तीसरे रन का संभव दिखाई देता हुआ और 3 रन स्कोर के खाते में। अच्छी दौड़ विकेटों के बीच में, विनोद निंबाड़कर के खाते में 3 रन, टीम अंश टाइगर्स पेडने क्रिकेट टीम इन 3 रन के साथ आगे बढ़ती हुई 15 रनों पर। 45 का टारगेट है, पावर प्ले का पहला ओवर और सामने नरेश, नरेश असुरनेकर सर गेंदबाजी पर। अच्छी गेंद, सम्मानजनक खेला लेकिन अपने फॉलो थ्रो में रोकने को मौका नहीं मिला, मिड ऑफ पर फील्डर गेंद को फील्ड करते और अपना खाता खोला 1 रन के साथ। पावर प्ले का पहला ओवर समाप्त हुआ और पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल 16 रन, 45 का टारगेट है, बिना किसी नुकसान से 16 रन पहले ओवर की समाप्ति के बाद। गेंदबाजी में परिवर्तन, अक्षय जोगड़े वो आ चुके हैं खेमे में, जिसके हम चर्चा कर रहे थे गेंदबाजी के साथ, बहुत ही अच्छे फील्डर है टीम के, एक बहुत अच्छे फील्डर है और वो बॉलिंग मार पर। ओ सामने गेंद खड़ी हो गई हवा में, लॉन्ग ऑन बाउंड्री पर गुरुशन गेंद के नीचे पहली कामयाबी मिलती हुई, थोड़ा सा दूर से खेला इस बार, गेंद के लाइन पर बिल्कुल नहीं थे, ऊपर लगी बल्ले पर गेंद और मिडॉन पर गुरुशंत आते हुए गेंद के नीचे उस कैच को पकड़ते हुए पहली सफलता मिलती हुई गुमटेश्वर मड़गांव क्रिकेट टीम को। आज थोड़े से अजय में बिल्कुल संभ्रमित हुआ कि गुरुशंत हमेशा शुरुआत करते पावर प्ले में,
आज थोड़ा पीछे रखा, नरेश असरोंडेकर ने अच्छा ओवर किया और उनके बाद अक्षय जोगड़े, उन्होंने एक सफलता दिला दी। फिलहाल कप्तान मोर्चे पर आ चुके हैं वन डाउन बैटर 900 कशाळकर, टीम के कैप्टन वो आ चुके हैं 16 रन एक विकेट के नुकसान पर। खेल चलता हुआ दूसरे ओवर का, मैच को जीतने के लिए चाहिए टारगेट 45 रनों का। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद यॉर्कर लेन की, नॉन स्ट्राइक रेन पर थ्रो करना चाहते थे विनोद निंबाळकर, थोड़ा सा आगे निकले जरूर थे। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं अपने बॉलिंग मार पर, खेल चलता हुआ दूसरे ओवर का। इस बार आड़े बल्ले से बॉलर के पास से गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर, एक सिंगल बन गया, खाता खोला कप्तान ने मैच में एक सिंगल के साथ, टीम को अपने आगे बढ़ाते हुए 17 लॉस ऑफ वन विकेट, सेकंड ओवर इन प्रोग्रेस, विनोद निंबाळकर स्ट्राइक पर सामना करते हुए अक्षय जोगड़े की गेंदबाजी का। दोपहर के सत्र में गर्मी आज बिल्कुल महसूस हो रही है, कमेंट्री बॉक्स में भी बिल्कुल वो कमी बिल्कुल नहीं दिखाई देती, ज्यादा गर्मी। इस बॉल अक्रॉस द लाइन स्वीप किया गेंद को मिड विकेट पर फील्डर, और गेंद को उठाते फील्ड करते एक रन इसी बीच में स्कोर के खाते में, शायद पहला स्विच हिट के लिए तैयार थे, लेकिन जैसे ही देखा गेंद की लंबाई को, अपने स्टॉक को चेक किया, ऑन साइड पर खेला मिड विकेट पर एक स्लॉग स्वीप। ओवर पिच गेंद, एक बिग हिट खेलना चाहते थे, गेंद बिल्कुल विकेट कीपर के हाथों में, बल्ले का किनारा लेते हुए स्लीप पर कैच को पकड़ा, थोड़ी सी जल्दबाजी की मैं तो कहूंगा कप्तान ने 900 कशाळकर ने, और दूसरी सफलता हासिल करती हुई घुमटेश्वर मडगांव क्रिकेट टीम। न्यू बैटर मैदान पर गौरेश सावरदेसाई, आते आते लाजवाब कवर ड्राइव, एक कैक क्रैकिंग शॉट गौरेश सावरदेसाई के बल्ले से गेंद 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। के साथ समाप्त हुआ दूसरे ओवर का, और दो ओवर के बाद टोटल 22 लॉस ऑफ टू विकेट, टोटल स्कोर 22 लॉस ऑफ टू विकेट। गेंदबाजी में परिवर्तन, गुरुशंत आ चुके हैं, एक महत्वपूर्ण ओवर खेल, तीसरे ओवर का शुरुआत, 22 टोटल स्कोर लॉस ऑफ टू विकेट। राइट आर्म ओवर द विकेट अपने बॉलिंग मार पर गुरुशंत, शफल हुए थे इस बार, ऑन साइड पर मारना चाहते थे लेकिन गेंद बल्ले में उतना अच्छा संपर्क नहीं हुआ, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में, कोई रन नहीं कोई नुकसान नहीं, गुरुशन चिखलगी अपने बॉलिंग मार पर अगली गेंद लेकर। इस बार स्कोप करना चाहते थे विनोद निंबाळकर, वापस बिल्कुल बल्लेबाजी में हरा गिरी और ऑन स्ट्राइकर पेड़ने क्रिकेट टीम थोड़ी सी संकट में मैदान पर, तीसरा विकेट खोती हुई 22 लॉस ऑफ थ्री विकेट। बिल्कुल ज्यादा जाना जाता है इस खिलाड़ी को, अच्छी गेंद, बढ़िया क्रिकेट, सम्मानजनक खेला, गेंद के बिल्कुल लाइन पर
हल्के से गेंद को पुश किया, एक सिंगल बड़े देर के बाद जुड़ गया टीम के स्कोर के खाते में और इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ा 23 पर, 23 लॉस ऑफ 3 विकेट, टारगेट 45 का। ओ, इस बार ऑफ ब्रेक घूमकर मारना चाहते थे लेकिन उतना अच्छा जो कि टाइमिंग नहीं हुआ, गेंद शरीर पे टकराई, पेट पे टकराई, सामने लुढ़कते हुए विकेट कीपर गेंद को फील्ड करते थ्रो करते, कोई रन नहीं कोई नुकसान नहीं, स्कोर वही पर रुका हुआ टीम का। तीसरा ओवर, गुरुशन गेंदबाजी कर रहे, सामने गौरेश सावल देसाई उर्फ बाबू स्ट्राइक पर, छोटी गेंद इस बार, बहुत ही बढ़िया शॉट इस बार, स्क्वायर लेग पर फील्डर तेजी के साथ गेंद को उठाते, देखिए कितनी स्फूर्ति के साथ गेंद पर आते गेंद को उठाते फील्ड करते, दाद देने पड़ेंगे बिल्कुल जो कि इस फील्डिंग को, सिर्फ एक ही रन मिल गया स्कोर के खाते में, 24 लॉस ऑफ 3 विकेट, 24 रन 3 विकेट पर, तीसरा ओवर मैच का जारी। अच्छा क्रिकेट, जैसे गेंद के लंबाई को देखा, ढीले हाथों से खेला कवर की तरफ, एक्स्ट्रा कवर पर पहला रन, दूसरे के लिए थोड़ा सा पलटे थे लेकिन एक अच्छी फील्डिंग दूसरे रन की संभावना को समाप्त कर दिया, तीन ओवर का खेल समाप्त हुआ और तीन ओवर के बाद टोटल स्कोर 26 लॉस ऑफ 3 विकेट, 25 लॉस ऑफ 3 विकेट तीन ओवर के बाद, आने वाले तीन ओवर का खेल बाकी, 18 गेंदों का और 20 रन मैच को जीतने के लिए। तीन ओवरिंग पुंचीस कड़ला, तीन ओवरिंग 20 रन साची गरज जिंक जाए पुंची, आता पर स्कोर बोर्ड रन सत 25 18 बॉल 20 रन साची गरज, मैच चलता ऑन स्ट्राइकर स्पेड ने घुमटेश्वर मार्गाव भीतर बैटिंग पोपक मेटा थी हमका ऑन स्ट्राइकर स्पेड ने टीम घुमटेश्वर मार्गाव तर्फे चौथी ओवर करता अमित, सहमित करतल चौथी ओवर घुमटेश्वर तर्फे जिंकता ती टीम खेटली मॉर्निंग स्टार साखळे मंचा बरोबर, अमित चौथी ओवर घेऊन येता आणि बॅट घेऊन तयार, बॅटर आम्ही अमित, बॉल घेऊन तयार, स्कोर जाता 25 आणि 20 रन्सची गरज। पहिला बॉल आणि एक रन मिळतो, सहमित परत एकदा बॉल घेऊन तयार, रन जाता 26, मोठं शॉट मारपाचो प्रयत्न पण पळयता अमित आणि पेस जाता मात्र चेंज आणि डॉट बॉल अमिताचो, स्कोर उरला 26 आणि 19 रन्सची गरज। एक टीम येता पेडणेच्या दुसऱ्या मडगावच्या आणि या उसगावच्या पंचायत मैदानाचेर हा मुकाबला चालू असा, अमित परत एकदा बॉल घेऊन तयार, फावटी पेस चेंज करता स्लोवर वन आणि त्याचा पुरेपूर फायदा घेता बॅटर, मोठा सक्सो, स्कोर जाता 32 जिंकपाक 45 आणि 13 रन्सची गरज। आणि बाबूची सेन्सिटिव बेटिंग, एक मारता सिक्सर ऑन साइडिंग आणि एक फोर ऑफ साइडिंग, स्कोर पावता 36 एक सिक्सर मारून 32 करता आणि त्याच्या उपरांत एक शानदार चौकार पळूक मेळटा बॅटर बाबू यांच्या बॅटातल्यान, स्कोर 36 आणि 9 रन्सची गरज, 9 मोर टू विन। आणि मारता असा फिल्डर थे आणि गौरेश बाबू आपले काम तमाम करता आणि विकेट हांगा दिता बाबू आपली 36 रन्सचे, आणि एक बॅटर आउट आणि जाय पडटा 9 रन,
आणि जुने दुसरी कॅच घेता. फुडली मॅच जातली ती मॉर्निंग शॉक साखळी आणि ह्या मॅचची विनर यांच्या बरोबर आणि न्यू बॅटर येता लक्ष्मण. सो बाबू हंगा रिप्लेस करता लक्ष्मण. बाबू बॅक टू द पवेलियन आणि लक्ष्मण सावळ देसाई बाबू आउट जाता. न्यू बॅटर लक्ष्मण जिंकपाक आनी णव जाय. लक्ष्मण येता तो रिवर्स शॉट मारता आणि कारे घा शॉट सगळ्यात पैस. आता रूल बुकान एका स म्हणता पण माझी जर इच्छा असली झाली एका दहा रन दिसलो असलो. लक्ष्मण कडकडीत स क स्कोर बेचाळ आणि जाय तीन रन्साची गरज. सो चार ओव्हरी सोपता स्कोर बेचाळ उरलेल्या बारा बॉलांक तीन रन्साची गरज. सो फुडली ओव्हर करता घुमटेश्वर मार्गाव तर्फे विराज जिंकपाक जाय तीन रन. कॅप्टन मॉर्निंग स्टार मातसो लागींच रावचो कॉमेंट्री बॉक्सा कडेन. सो सिक्सर आणि जिंकता अंश स्ट्रायकर स्पेडने आणि घुमटेश्वर मार्गाव देव बरे करू तुम्ही या टुर्नामेंट घेता आणि सहभागी जाता ह्या फुडें तुमचे सहकार्य असेच लाभचे. आणि घुमटेश्वर कॅप्टन पानपराग एक टोकन ऑफ लव तुमकां दिता तेजो स्वीकार करचो. आणि मॅन ऑफ द मॅच आम्ही रोकडो जाहीर करता. सो आम्ही मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर करता. मॅवरेश गौरेश नागवेकर. सो गौरेश नागवेकर एका डबल खुशी कित्याक ती सांगता फुडल्याच महिन्यात गौरेश नागवेकर ह्याचे दोनाचे चार हात जाता. शुभमंगल सावधान गौरेश नागवेकर जावन असा आताचो मॅन ऑफ द मॅच. आणि हा विनंती करता आमच्या सिनियर कॉमेंटेटर अशोक नायक यांका की त्यांच्यानी गौरेश नायक यांका मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड दिवचो पण सुखी संसाराच्यो थोड्यो टिप्सूय दिवच्यो कारण पुढच्या महिन्यात गौरेश नागवेकर हे विवाह बंधनात अडकता. आणि त्याचबरोबर अशोक नायक सर तुमकां विनंती असा घुमटेश्वर मारगाव यांका एक टोकन ऑफ लव आम्ही जो पानपरा क्रिकेटर दिता तो त्यांका दिवचो. हॅलो हॅलो. सो मॅन ऑफ द मॅच गोस टू गौरेश नागवेकर अंश स्ट्रायकर्स पेड नेम. आणि फुडली मॅच जातली ती अंश स्ट्रायकर्स पेड नेम आणि मॉर्निंग स्टार कॅप्टन दोघे टॉसाक लागून व्ही आय पी स्टँडाकडे येऊचे. सो टॉस जाता आणि अंश घेता फिल्डिंग. फुडली मॅच जाता ती अंश स्ट्रायकर आणि मॉर्निंग इलेवन साखळी. सो गौरेश नागवेकर एका डबल धमाका डबल खुशी एक मॅन ऑफ द मॅच आणि दुसरी फुडल्या महिन्यात. हॅलो दोनाचे चार. अशोक सर ओव्हर टू यू. अजय सर गौरवला गौरेशला शुभेच्छा मॅन ऑफ द मॅच आणि दुसरी इनिंग पुढच्या महिन्यात गौरेशची. तर त्या दुसऱ्या इनिंगसाठी पुढच्या महिन्यात विवाह बंधनात अडकतोय. तर गौरेश तुला मॅन ऑफ द मॅच. परंतु एक मोठी स्पर्धा जी गुजरातमध्ये हल्लीच संपन्न झाली त्या गुजरातच्या स्पर्धेबद्दलचा अनुभव काय सांगतोयस? तर त्या गुजरातच्या स्पर्धेबद्दलचा अनुभव आम्हाला ऐकायचा आहे. 10PL ची स्पर्धा एक मोठी स्पर्धा होती आणि तिकडे चांगले चांगले खेळाडू होते. तो तिकडे परफॉर्मन्स करायला चांगलं वाटत होतं आणि
कॉन्फिडन्स पण बूस्ट झाला होता. गुजरातची एक मोठी स्पर्धा आणि मॅन ऑफ द मॅच, संपूर्ण भारतातील खेळाडू ज्या स्पर्धेत सहभागी झाले होते आणि अशा स्पर्धेत मॅन ऑफ द मॅचची जर ट्रॉफी मिळाली तर मी म्हणेल की आणखी काय असेल त्या स्पर्धेसाठी, काय सांगतोस त्या मॅचसाठी? मॅन ऑफ द मॅच म्हणजे माझं मी पूर्ण 100% दिलं त्या मॅचला आणि पूर्ण टुर्नामेंटला, सो चांगलं वाटलं. पानपरकच्या या 9व्या स्पर्धेविषयी, या आयोजनाविषयी, हे मैदान काय सांगतोस या स्पर्धेविषयी? चांगलं मैदान आहे, फर्स्ट टाइम खेळतो आणि एक चांगलं खेळपट्टी आहे आणि ग्राउंड पण गुड ऑर्गनायझेशन आहे. तर तुमचं कौतुक होत आहे पानपरक तुमच्या पुऱ्या टीमचं. चल या, या सर या, आपल्या हस्ते. अरे वा सर, बिल्कुल बिल्कुल, आपको बधाई है, स्वागत है सर आपका. जो मैनेजर है टेनपेल के, सर आपका स्वागत है इस कमेंट्री बॉक्स में, प्रेजेंटेशन बॉक्स में. सर बहुत बहुत आपका स्वागत है. टॉस हेलो कॉमन सर, टॉस हेलो ना. सो फुल्ली मॅच अंश स्ट्रायकर पेडनेम आणि मॉर्निंग इलेव्हन साकळे. टॉस जिंकता अंश स्ट्रायकर पेडनेम आणि घेता फिल्डिंग. होय 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 होय. सर 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 आई आइए सर, बिल्कुल आपसे दो बातें हो जाएंगे. इस पान परक 9वा पर्व है, एक बेहतरीन आज. आइए सर आइए. अक्षय घुमटेश्वर मडगाव क्रिकेट टीम के कप्तान, टोकन ऑफ लव उनके लिए. सर दो बातें होनी चाहिए, मैच जब तक शुरू हो जाएगा आपसे दो बातें. सर आइए आइए सर. आपके लिए टोकन ऑफ लव है सर, आइए प्लीज. आपके लिए टोकन ऑफ लव है हमारे इस टूर्नामेंट के आदरणीय सर रत्नाकर प्रभु, जिनसे हाथों बिल्कुल इस टूर्नामेंट के साथ आप हमेशा आपके अलमारी में याद आपके साथ जुड़ती रहेंगे. अब मात्र सिर्फ सिर्फ दो बातें तो होनी चाहिए इस टूर्नामेंट के लिए, इस टूर्नामेंट के लिए. क्या क्या बातें करने के बोलो, लेकिन पानपरक का ये नया टूर्नामेंट जो है जो बहुत अच्छा है, ये जो ग्रैंड ग्राउंड जो किया है उस लोगों ने बहुत बेहतरीन है. और जो आज इसके पहले मैंने जो मैच देखी जो 100 रन्स निकाले एक प्लेयर ने, जो बहुत बेहतरीन है, वो भी स्ट्रेट इतने इतने अच्छे बॉलर है. हाँ, और बहुत अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है, बहुत ही है. थैंक यू वेरी मच सर. थैंक यू कैप्टन घुमटेश्वर मडगाव. नेक्स्ट शारजा में है तो आप हो सकते थे आओ, तो आपका नाम डालूंगा मैं. हमारे हरीश पांडे जो है, हरीश पांडे को पहचान देना, वो हमारे खास मित्र है. आपका भी मैंने कॉमेंट सुना है, बहुत अच्छा है बोलते कॉमेंट. थैंक यू सर हरीश पांडे, बहुत 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 अच्छे कॉमेंट्री करते हैं हरीश पांडे सर. चंदू शेट्टी, कुणाल दत्ते, समीर पांडे, ये बहुत बहुत अच्छे. हमारे गोवा के आदमी को हम चांस दिए, जो गिरीश हमारा हरीश कोकड़े जो पीडब्ल्यू में काम करते हैं, इंजीनियर है, उसको चांस दिए थे हम लोगों ने, उसने भी बहुत अच्छा परफॉर्मेंस दिया. सो ओके, चल थैंक यू भाई. थैंक यू कैप्टन, थैंक यू ओनर. आणि फुल मॅच अंश टॉस शिकता आणि फिल्डिंग येतात 12th मॅन दोन्ही टीमचे. अंशाचं पाऊल असं कॅप्टन मॉर्निंग इलेव्हन मधचं 12th मॅन धरचं. थँक्यू सर. तर पुन्हा एकदा वळूया कॉम्बॉक्समध्ये अजय बाकर यांच्यासोबत. प्री क्वार्टर फायनलचा सामना मैदानात होतोय, अंश स्ट्रायकर्स विरुद्ध मॉर्निंग इलेव्हन. ज्या संघानं आजच्या संघ आजच्या दिवसात धावांचा डोंगर उभारला आणि स्पर्धेतील पहिलं शतक ठोकलं तोच संघ मैदानात दाखल होतोय. समोर तितकाच कडवा प्रतिकार करणारा संघ अंश स्ट्रायकर. प्री क्वार्टर फायनलचा सामना, जो संघ जिंकेल तो संध्याकाळी क्वार्टर फायनलची लढत खेळत. वळूया, सामना सुरू होतोय, नाणेफेक जिंकले, चेतरक्षण स्वीकारलंय. कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया सर अजय बाकर यांना. देवर गुरु सर अशोक नाईक आणि अंश स्ट्रायकर पेडणे पळपाक मेळटा फील्ड सेट करता आणि 12th मॅन मॉर्निंग इलेव्हन साकळी मातसो बेगीन येऊचो. सो अंश स्ट्रायकर तर्फे पहिली ओव्हर करतो गौरेश आणि ओपनिंग पॅरेल असं मॉर्निंग इलेव्हन साकळेची.
मॉर्निंग इलेवन साकळे कॅप्टन मासे नोटकर पेनल्टी पडू शकता 12th मॅन तुमचं अजून पाहवना